ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेना क्लीन चिट, लक्ष्मण हाकेनी दारू प्यायली नसल्याचं स्पष्ट, ससूनच्या मेडिकल रिपोर्ट मधून माहिती समोर। ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, रात्री उशिरा चेन्नईतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू। राज्यात एमबीबीएसच्या 600 जागा वाढणार, ठाणे अमरावती हिंगोली वाशिम गडचिरोली आणि जालन्यात प्रत्येकी 100 मेडिकल क्षमतेच्या मेडिकल कॉलेजला मान्यता, 100 विद्यार्थी यात ऍडमिशन घेऊ शकणार। ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झळा, व्यावसायिक गॅस सिलेंडर 48 रुपयांनी महागला। जम्मू काश्मीरच्या शेवटच्या टप्प्याचं आज मतदान, 7 जिल्ह्यातील 40 जागांकरता मतदान प्रक्रिया सुरू। बदलापूरच्या त्या शाळेच्या अध्यक्ष आणि सचिवाच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी, बदलापूर अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई नवी मुंबई दौऱ्यावर, नवी मुंबईत भाजपा पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। मराठा पाठोपाठ धनगर आरक्षणासंदर्भातला अहवाल सरकारला सादर होणार, डॉक्टर सुधाकर शिंदे समितीचा अहवाल आज येणार। विधानसभेच्या तयारीत काँग्रेस पक्षाची आघाडी, इच्छुक उमेदवारांच्या आजपासून मुलाखती। पुण्यात भाजप विधानसभेकरता ऍक्शन मोडमध्ये, भाजपचा केंद्रीय निरीक्षक पुण्यामध्ये दाखल, इच्छुकांची नावं उद्यापासून दिल्लीला पाठवली जाणार। कानपूर टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची तुफान बॅटिंग, टीम इंडियाचा दुसरा डाव 285 धावांवर घोषित, दिवस अखेर बांगलादेशचा 2 बाद 26 धावा।